सावडी ते MGM रस्त्याची निविदा लवकरात लवकर काढणार असल्याची माहिती महापौर भगवान घडामुळे यांनी दिली आहे. शहरातील जालना रोडवरील वाहतूक कोंडी तसंच वाहनांच्या वर्दळीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी लक्ष्मण सावडी ते MGM रस्ता हा प्रस्तावित आहे. रस्त्याचं काम महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मागील 2 वर्षांपासून रखडलंय. या प्रकरणी महापालिकेत आयोजित आढावा बैठकीत रखडलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. या बैठकीला आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडामुळे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली, नगरसेवक कैलास गायकवाड यांची उपस्थिती होती. लक्ष्मण सावडी ते MGM या रखडलेल्या रस्त्यांचं काम तातडीने हाती घेण्याच्या दृष्टिकोनातून येत्या 21 जानेवारी अगोदर रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती महापौर भगवान घडामुळे यांनी MCNशी बोलताना दिली. मी निवडून आल्याबरोबर मी संकल्प केलाय की खड्डे मुक्त शहर झाल्याशिवाय शेतकार शुकारणार नाही सार्वजनिक, आणि त्यामुळं मी सर्व रोड आपले गुळगुळीत आणि चांगले कसे होते त्याचा प्रयत्न करतोय. त्याचाच भाग म्हणून काल मी मीटिंग घेतली आणि कैलासनगरचा जो MGM रोड आहे तो जालना रोडला पॅरलल रोड आहे. जालना रोड एवढी गर्दी झाली की माणसाला सुद्धा चालणं मुश्किल झालं आहे. म्हणून तो रोड कोर्टात जे न्यायप्रविष्ट जे आपलं प्रकरण आहे त्याचा तेवढा भाग सोडून बाकी दोन्ही बाजूचं काम करण्यास काही हरकत नाही. आणि आम्ही सांगितलं त्यांना की कोर्टाचा जे निर्णय येईल त्याच्यावर त्या भाग त्या तेवढ्या पोर्शनचा आपण निर्णय करू, परंतु पाठीमागं आणि पुढं करण्यास काहीच हरकत नाही. आणि जिथं अडचण आहे तिथंसुद्धा 35 फूटपर्यंत जागा आपली महापालिकेची आहे ती आपल्याला ओपन मिळते, तर आपण तेवढा भाग सोडून करण्यास काही हरकत नाही. म्हणून आम्ही त्यांना आदेशित केलं प्रशासनाला की ताबडतोब याची प्रक्रिया सुरू करा आणि 21 तारखेला टेंडर निघलं पाहिजे अशी डेडलाईन आम्ही त्यांना दिलेली. जालना रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उद्देशाने लक्ष्मण सावडी ते MGM या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यास जालना रोडवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. 2 वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला मनपा प्रशासन प्राधान्यक्रम देऊन कामाचा शुभारंभ करणार की महापौरांच्या आदेशाला न जुमानता रस्त्याची स्थिती जैसे थे राहणार हे लवकरच स्पष्ट होईल.